Hello dear students, welcome to the lecture of organic chemistry. या सेमिस्टरला आपण सिंथेटिक रिएजंट्स नावाचं पहिलं युनिट पाहणार आहोत. सो लेट मी स्टार्ट फ्रॉम सिंथेटिक रिएजंट्स. सो व्हॉट आर रिएजंट्स? अ सबस्टन्स यूज्ड टू कॉज अ केमिकल रिएक्शन इज नोन ॲज रिएजंट. म्हणजे असा सबस्टन्स की जो रिएक्शन घडवून आणण्यासाठी वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो? रिएजंट. अ सबस्टन्स यूज्ड टू कॉज अ केमिकल रिएक्शन. हे झालं रिएजंटच्या बाबतीत. म्हणजे असा सबस्टन्स की जो रिएक्शन घडवून आणण्यासाठी वापरला जातो. मग सिंथेटिक रिएजंट म्हणजे काय? तर सिंथेटिक रिएजंट म्हणजे असे रिएजंट की जे तयार केलेले असतात, जे बनवलेले असतात, म्हणजे ज्यांचं सिंथेसिस केलेलं असतं केमिकल रिएक्शनच्या साह्याने. मग या ठिकाणी आपण सिंथेटिक रिएजंट जे आहेत त्यांचं सिंथेसिस पाहू, म्हणजे कसे हे बनवले गेलेत, म्हणजे त्यांची रिएक्शन बघूया आपण सिंथेसिसची. मग यांचं आपण सिंथेसिस पाहू आणि सिंथेटिक ॲप्लिकेशन पाहू, म्हणजे हे सिंथेटिक रिएजंट कुठे कुठे यूज केले जातात ते पाहू. आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिक रिएक्शन्स, ऑर्गॅनिक रिएक्शनमध्ये काय असतं? ऑर्गॅनिक रिएक्शन इन्वॉल्व्स सबस्ट्रेट अँड रिएजंट टू फॉर्म प्रोडक्ट. ऑर्गॅनिक रिएक्शनमध्ये काय असतं? सबस्ट्रेट असतो, रिएजंट असतो, आणि आपल्याला सबस्ट्रेट आणि रिएजंटची जर रिएक्शन झाली तर आपल्याला काय मिळतो? प्रोडक्ट मिळतो. मग या ठिकाणी सिंथेटिक रिएजंट आपण पाहणार आहोत. मग हे जे आपण ह्या युनिटमध्ये आपण जे सिंथेटिक रिएजंट पाहणार आहोत त्या सिंथेटिक रिएजंट्समध्ये ॲक्टिव्ह मिथिलिन ग्रुप आहे, ॲक्टिव्ह मिथिलिन ग्रुप प्रेझेंट आहे. मग ॲक्टिव्ह मिथिलिन ग्रुप म्हणजे काय? आपण जे सिंथेटिक रिएजंट पाहणार आहोत या चॅप्टरमध्ये त्या सिंथेटिक रिएजंट्समध्ये ॲक्टिव्ह मिथिलिन ग्रुप प्रेझेंट आहे. मग ॲक्टिव्ह मिथिलिन ग्रुप त्याच्या नावातच आहे, असा मिथिलिन ग्रुप की जो काय ॲक्टिव्ह आहे. मिथिलिन ग्रुप म्हणजे आपल्याला माहिती आहे CH2 ग्रुपला आपण मिथिलिन ग्रुप म्हणतो. आणि ज्या कंपाऊंड्समध्ये हा ॲक्टिव्ह मिथिलिन ग्रुप प्रेझेंट असतो त्यांना आपण ॲक्टिव्ह मिथिलिन कंपाऊंड्स म्हणतो. मग ॲक्टिव्ह मिथिलिन कंपाऊंड्स म्हणजे कोणते कंपाऊंड्स? द कंपाऊंड्स विच कंटेन मिथिलिन ग्रुप, असे कंपाऊंड्स की ज्यांच्यामध्ये काय मिथिलिन ग्रुप आहे. द कंपाऊंड्स विच कंटेन मिथिलिन ग्रुप डायरेक्टली बॉन्डेड टू टू इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स, डायरेक्टली बॉन्डेड टू टू इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स सच एज कार्बोनिल कंपाऊंड्स, नायट्रो ग्रुप्स ऑर नायट्राइल ग्रुप्स, सायनाइड ग्रुप्स, नायट्रो ग्रुप्स एक्सेट्रा. सो द कंपाऊंड्स ॲक्टिव्ह मिथिलिन कंपाऊंड म्हणजे द कंपाऊंड्स विच कंटेन मिथिलिन ग्रुप डायरेक्टली बॉन्डेड टू टू इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स. एक्स म्हणजे काय या ठिकाणी? एक्स म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, डायरेक्टली बाउंडेड टू टू इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप सच ॲज कार्बोनिल कंपाऊंड्स असतील, सच ॲज कार्बोनिल कंपाऊंड्स, नायट्रो ग्रुप्स, सायनाइड ग्रुप्स एक्सेट्रा आर नोन ॲज ॲक्टिव्ह मिथिलिन कंपाऊंड्स. म्हणजे असे कंपाऊंड्स की ज्यांच्यामध्ये
असे कंपाऊंड्स की ज्यांच्यामध्ये काय आहे, द कंपाऊंड विच कंटेन मिथिलिन ग्रुप, असे कंपाऊंड्स की ज्यांच्यामध्ये काय आहे, मिथिलिन ग्रुप आहे आणि तो मिथिलिन ग्रुप दोन इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्सला बॉन्डेड आहे, ते कंपाऊंड काय आहे, ॲक्टिव्ह मिथिलिन कंपाऊंड आहे. मग हे झालं ॲक्टिव्ह मिथिलिन कंपाऊंडबद्दल. हे आपण हे ॲक्टिव्ह मिथिलिन कंपाऊंडची डेफिनेशन पाहिली, काय आहे ॲक्टिव्ह मिथिलिन कंपाऊंड. मग द रिएजंट इथिल ॲसिटोॲसिटेटलाच आपण ॲसिटोॲसिटिक इस्टर म्हणतो. द रिएजंट ॲसिटोॲसिटिक इस्टर, ॲसिटोॲसिटिक इस्टरला आपण काय म्हणतो, इथिल ॲसिटोॲसिटेट. And diethyl malonate or malonic ester. Malonic ester la diethyl malonate manto apan. Diethyl malonate. So the reagent acetoacetic ester, that is ethyl acetoacetate, and malonic ester, that is diethyl malonate, कंटेन ॲक्टिव्ह मिथिलिन ग्रुप. बघा मग आपण ॲक्टिव्ह मिथिलिन ग्रुप यांच्यामध्ये आहे म्हणजेच हे काय आहेत, ॲक्टिव्ह मिथिलिन कंपाऊंड्स आहेत. मग आपण ॲक्टिव्ह मिथिलिन कंपाऊंडची काय डेफिनेशन केली आहे, द कंपाऊंड विच कंटेन मिथिलिन ग्रुप, म्हणजे यांच्यामध्ये काय आहे, मिथिलिन ग्रुप असणार आहे. द कंपाऊंड विच कंटेन मिथिलिन ग्रुप डायरेक्टली बॉन्डेड टू टू इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स, म्हणजे या ठिकाणी काय असतील, दोन इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असतील, ते काय आहेत, या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप्स आहेत. या ॲसिडोॲसिटिक इस्टरमध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जे आहेत ते काय आहेत, कार्बोनिल ग्रुप्स आहेत. आणि मग ह्या एका कार्बोनिल कार्बनला CH3 ग्रुप आहे ॲसिडोॲसिटिक इस्टरमध्ये, आणि एका कार्बोनिल कार्बनला OC2H5 हा ग्रुप आहे, हा आहे ॲसिडोॲसिटिक इस्टर. ॲसिडोॲसिटिक इस्टर हा ॲक्टिव्ह मिथिलिन कंपाऊंड आहे. ॲक्टिव्ह मिथिलिन कंपाऊंड म्हणजे आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी मिथिलिन ग्रुप असणारच आहे, आणि हा मिथिलिन ग्रुप दोन इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपला बाउंडेड असणार आहे. ॲसिडोॲसिटिक इस्टरमध्ये हे दोन इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप कोणते आहेत, तर कार्बोनिल ग्रुप आहे, आणि ह्या दोन कार्बोनिल ग्रुपपैकी एक कार्बोनिल ग्रुप जो आहे तो मिथिल ग्रुपला बाउंडेड आहे, आणि एक कार्बोनिल ग्रुप जो आहे तो कशाला बाउंडेड आहे, OC2H5 म्हणजेच ओ इथॉक्साईड ग्रुपला बाउंडेड आहे. त्याच पद्धतीने मॅलोनिक इस्टरमध्ये तेच, याच्यामध्ये पण मिथिलिन ग्रुप असणार आहे. हा ॲक्टिव्ह मिथिलिन ग्रुप आहे. ॲक्टिव्ह केव्हा होतो, हा जेव्हा याला दोन इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप बाउंडेड असतात तेव्हा. इथं पण कार्बोनिल ग्रुपच आहे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप, पण या ठिकाणी हे दोघंही कार्बोनिल ग्रुप हे इथॉक्साईडला बाउंडेड आहेत मॅलोनिक इस्टरमध्ये, म्हणजे OC2H5 आणि इकडे पण OC2H5 झाला हा मॅलोनिक इस्टर. मग द सिंथेटिक रिएजंट ॲसिटोॲसिटिक इस्टर अँड मॅलोनिक इस्टर कंटेन्स ॲक्टिव्ह मिथिलिन ग्रुप. या दोघंही कंपाऊंडमध्ये काय आहे, ॲक्टिव्ह मिथिलिन ग्रुप प्रेझेंट आहे. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ॲक्टिव्ह मिथिलिन ग्रुप म्हणजे काय, नेमका हा ॲक्टिव्ह मिथिलिन ग्रुप करतो काय. सो द ॲक्टिव्ह मिथिलिन ग्रुप, किंवा आपण असं म्हणू शकतो द मिथिलिन ग्रुप, किंवा आपण असं म्हणू शकतो द टू हायड्रोजन ऑटॉम्स इन मिथिलिन ग्रुप आर ॲसिडिक. हे जे दोन हायड्रोजन ऑटॉम आहेत या मिथिलिन ग्रुपमधले, हे जे दोन हायड्रोजन ऑटॉम्स आहेत हे हायड्रोजन ऑटॉम काय आहेत, ॲसिडिक आहेत. बघा हे ॲसिडिक कसं काय होतात, किंवा ॲसिडिक म्हणजे काय, नेमकं ॲसिडिक का बरं म्हणतो आपण यांना, कारण हे ज्या कार्बन ऑटॉमला बाउंडेड आहे तो कार्बन ऑटॉम दोन इलेक्ट्रॉन विड्रॉईंग
ग्रुपला बाउंडेड आहे. कार्बोनिल ग्रुप काय आहे? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, कार्बोनिल ग्रुप जो आहे तो आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग म्हणजे हा काय करतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे ओढतो. बरोबर, हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे ओढतो, हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे ओढतो. म्हणजेच काय, मग ह्या कार्बन ऑटॉमवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होऊन जाते, कमी होऊन जाते. आणि अशा कार्बन ऑटॉमला जे प्रोटॉन बाउंडेड असतात त्यांना आपण ॲसिडिक प्रोटॉन्स असं म्हणतो. मग हे काय, द टू हायड्रोजन ऑटॉम्स इन मिथिलीन ग्रुप आर ॲसिडिक अँड इन आणि म्हणून अँड इन रिॲक्शन विथ बेस लाईक सोडियम इथॉक्साईड अ कार्बन आयन इज फॉर्म. बघा, हे मिथिलीन ग्रुपमधले दोन प्रोटॉन्स जे आहेत हे ॲसिडिक आहेत, यांच्या ज्या कार्बन ऑटॉमवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी खूप कमी आहे आणि म्हणून हे काय होऊन गेले, ॲसिडिक होऊन गेले. मग असे प्रोटॉन्सची जेव्हा बेससोबत रिॲक्शन होते, बेस जसा सोडियम इथॉक्साईड, ई टी म्हणजे काय या ठिकाणी, C2H5, तेव्हा काय तयार होतो, कार्बन आयन तयार होतो. बघा कसा तयार होतो, हे जे दोन प्रोटॉन्स आहेत हे आपण असे लिहू, बरोबर, इकडे पुढे याला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत समजा, हो C2H C डबल बॉन्ड O, पुढे जे असेल ते, ठीक आहे, याला दोन इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत. ॲसिडो ॲसिडिक इस्टर जेव्हा असेल तेव्हा इथं CH3 असेल आणि इकडे OC2H5 असेल. मॅलोनिक इस्टर जेव्हा असेल तेव्हा दो इकडे OC2H5 असेल. मग हा ॲसिडिक आहे आणि याची रिॲक्शन जेव्हा बेससोबत करतो आपण सोडियम इथॉक्साईडसोबत, मग सोडियम इथॉक्साईडसोबत रिॲक्शन केल्यावर, सोडियम इथॉक्साईड काय, बेस आहे. अँड द फंक्शन ऑफ बेस नेहमी लक्षात ठेवायचं, बेसचं फंक्शन काय, टू ॲब्स्ट्रॅक्ट द ॲसिडिक प्रोटॉन. बेसचं काम काय, ॲसिडिक प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करणे बेसचं काम आहे. आता सोडियम इथॉक्साईड जो आहे याच्या इथं पोलरायझेशन कसं आहे, सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि इथॉक्साईडवर काय असेल, निगेटिव्ह चार्ज असेल, इथॉक्साईडवर निगेटिव्ह चार्ज असेल. मग आता बघा, हा जो प्रोटॉन आहे हा प्रोटॉन ॲसिडिक आहे, बेससोबत जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा बेसचं फंक्शन काय, टू ॲब्स्ट्रॅक्ट द ॲसिडिक प्रोटॉन. हा ॲसिडिक प्रोटॉन हा बेस काय करेल, ॲब्स्ट्रॅक्ट करून घेईल, स्वतःकडे ओढून घेईल. म्हणजेच काय, मग हा जो बॉन्ड आहे कार्बन आणि ह्या हायड्रोजनमधला, ह्या कार्बनमधला आणि ह्या हायड्रोजनमधला बॉन्ड जो आहे तो काय होईल, ब्रेक होईल. कारण काय करतो आहे, हा इथॉक्साईड जो आहे तो काय करतो आहे, हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करून घेतो आहे. मग बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल. मग आता प्रश्न हा आहे की ही जी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर आहे, ही बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर कार्बन घेऊन जाईल का हायड्रोजन घेऊन जाईल, कार्बन घेऊन जाईल. कारण काय, कार्बन जो आहे तो कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे ओढण्याची जी क्षमता आहे ज्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनची हायड्रोजनपेक्षा जास्त आहे. म्हणून ही बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ती कार्बन स्वतःकडे ओढून घेईल. आणि मग बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर कार्बनने स्वतःकडे ओढल्यामुळे काय होईल, या CH वर निगेटिव्ह चार्ज येईल. म्हणजेच काय, हा कार्बन आयन तयार होईल. आणि हा जो कार्बन आयन, दिस कार्बन आयन इज ॲक्ट्स ॲज स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल किंवा स्ट्रॉंग न्यूक्लिओफिलिक रिएजंट, स्ट्रॉंग न्यूक्लिओफिलिक रिएजंट अँड पार्टिसिपेट इन मेनी रिॲक्शन. बघा काय होतं आहे, हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतं आहे, कार्बन आयन तयार होतो. आणि कार्बन आयन जो आहे हा न्यूक्लिओफिलिक रिएजंट म्हणून ॲक्ट होतो आणि वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनमध्ये हा पार्टिसिपेट करतो. कारण हा न्यूक्लिओफिलिक रिएजंट हा इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज आहे. मग याची आपण अशा सबस्ट्रेटसोबत जर रिॲक्शन केली, आता हा रिएजंट आहे, याची जर आपण अशा सबस्ट्रेटसोबत रिॲक्शन केली की ज्या सबस्ट्रेटमध्ये इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आहे, हा इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज आहे, हा इलेक्ट्रो हा काय इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज आहे म्हणजे हा काय न्यूक्लिओफिलिक रिएजंट आहे. मग हा कोणावर अटॅक करेल, इलेक्ट्रोफिलिक रिएजंटवर अटॅक करेल.
ज्या ठिकाणी याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, म्हणजे हा ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी आहे अशा सबस्ट्रेटवर इझिली अटॅक करेल, अशा कार्बनवर अटॅक करेल, अशा कार्बनवर अटॅक करेल ज्या कार्बनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय कमी आहे, म्हणजे ज्या कार्बनवर काय पॉझिटिव्ह चार्ज आहे अशा कार्बनवर काय करेल हा अटॅक करेल. न्यूक्लिओफिलिक रिएजंट आहे हा इलेक्ट्रोफिलिक रिएजंटवर अटॅक करेल. म्हणजेच काय, मग याने याच्यावर अटॅक केल्यानंतर ह्या कार्बन आणि ह्या कार्बनमध्ये काय होईल, बॉन्ड तयार होईल. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट म्हणजे न्यूक्लिओफिलिक रिएजंट इलेक्ट्रोफिलिक रिएजंटवर अटॅक करेल आणि त्या कार्बन म्हणजेच इलेक्ट्रॉन रिच कार्बन ऑटॉम इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बन ॲटॉमवर अटॅक करेल आणि ह्या दोघंही कार्बन ऑटॉममध्ये काय होईल, बॉन्ड तयार होईल. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो मग नंतर की द सिंथेटिक रिएजंट्स आर यूज्ड, सिंथेटिक रिएजंट कशासाठी यूज केला जातात, मग द सिंथेटिक रिएजंट्स आर यूज फॉर मेकिंग कार्बन कार्बन बॉन्ड्स, यूज्ड फॉर मेकिंग कार्बन कार्बन बॉन्ड्स. या ठिकाणी ऍक्टिव्ह मिथिलीन ग्रुप द हायड्रोजन ऑटॉम्स द टू हायड्रोजन ऑटॉम्स इन मिथिलीन ग्रुप द टू हायड्रोजन ऑटॉम्स इन मिथिलीन ग्रुप आर ॲसिडिक अँड हेन्स द बेस ॲब्स्ट्रॅक्ट दिस अँड हेन्स द बेस ॲब्स्ट्रॅक्ट दिस ॲसिडिक प्रोटॉन्स टू फॉर्म अ कार्बनायन अँड दिस कार्बनायन इज ॲक्ट्स ॲज अ स्ट्रॉंग न्यूक्लिओफिलिक रिएजंट अँड पार्टिसिपेट इन मेनी रिॲक्शन. ही केमिस्ट्री या सिंथेटिक रिएजंटची, आणि म्हणून स्ट्रॉंग न्यूक्लिओफिलिक रिएजंट हा तयार झाल्यामुळे हा काय करेल, दुसरा जो सबस्ट्रेट असेल ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक कार्बन ऑटॉम आहे त्याच्यावर अटॅक करेल, आणि म्हणून आपण म्हणू शकतो की द सिंथेटिक रिएजंट्स आर यूज्ड फॉर मेकिंग कार्बन कार्बन बॉन्ड्स. मग आता पहिला हे दोन सिंथेटिक रिएजंट आपण पाहणार आहोत, ॲसिटोॲसिटिक इस्टर आणि मॅलोनिक इस्टर. ॲसिटोॲसिटिक इस्टर आणि मॅलोनिक इस्टर यांचा आपण काय पाहू, आधी सिंथेसिस पाहू आणि नंतर सिंथेटिक ॲप्लिकेशन, म्हणजे यांच्यापासून कोणकोणते आपण प्रोडक्ट तयार करू शकतो ते पाहणार आहोत. मग सगळ्यात पहिले आपण काय पाहू, ॲसिडोॲसिटिक इस्टर पाहू. ॲसिडोॲसिटिक इस्टरचं काय पाहू, आपण सिंथेसिस पाहू, ॲसिडोॲसिटिक इस्टर कसा तयार केला जातो पाहू ते पाहू, आणि त्याच्यानंतर त्याचे सिंथेटिक ॲप्लिकेशन पाहू. मग पहिलं ॲसिडोॲसिटिक इस्टर, याचं आपण पाहणार आहोत सिंथेसिस. ॲसिटोॲसिटिक इस्टरला आपण काय म्हणतो, इथिल ॲसिटोॲसिटेट, इथिल ॲसिटोॲसिटेट. सुरुवातीला आपण याचं काय पाहू, सिंथेसिस पाहू. सिंथेसिस ऑफ ॲसिटोॲसिटिक इस्टर, सिंथेसिस किंवा आपण म्हणू शकतो प्रिपरेशन, आता आपल्याला ॲसिटोॲसिटिक इस्टर तयार करायचं आहे. मग ॲसिटोॲसिटिक इस्टर याचं सिंथेसिस जे ते आपण कशापासून तयार करू शकतो, तर क्लायझन इस्टर कंडेन्सेशन नावाची रिॲक्शन आहे, या रिॲक्शनच्या सहाय्याने आपण ॲसिडोॲसिटिक इस्टर तयार करू शकतो. बघू मग आपण क्लायझन इस्टर कंडेन्सेशन नेमकी काय आहे, काय क्लायझन इस्टर कंडेन्सेशन, क्लायझन इस्टर कंडेन्सेशन, क्लायझन इस्टर कंडेन्सेशनच्या सहाय्याने आपण काय तयार करू शकतो, ॲसिडोॲसिटिक इस्टर म्हणजे इथिल ॲसिडोॲसिटिक तयार करू शकतो. मग काय ही रिॲक्शन, ही रिॲक्शन यामध्ये काय होतं, दोन आपण इस्टर मॉलिक्युल घेतो, म्हणजे इथिल ॲसिटेट घेतले समजा आपण, दोन इस्टर मॉलिक्युल घेतो म्हणजेच इथिल ॲसिटेट घेतले समजा आपण,
झालं. हे दोन काय आहेत, ईस्टर आहेत. काय नाव आहे यांचं? इथिल ॲसिटेट. इथिल ॲसिटेट येते. आणि हे काय ईस्टर आहेत. यांची रिॲक्शन जर आपण बेससोबत केली, म्हणजे इथं जर आपण बेस वापरला सोडियम इथॉक्साईड, सोडियम इथॉक्साईड म्हणजे NaOC2H5, ठीक आहे, तर आपल्याला प्रोडक्ट बघा काय मिळतो. आपल्याला माहिती आहे काय तयार करायचं आहे, आपल्याला ॲसिडॅसिटिक इस्टर तयार करायचं आहे, म्हणजे आपण डायरेक्ट लिहू शकतो. पण आपण इथी बघून घेऊ याच्यामध्ये नेमकं काय होतं. आता बघा, हा सोडियम इथॉक्साईड जो आहे याचं फंक्शन काय, हा बेस आहे. बेसचं फंक्शन काय, ॲसिडिक प्रोटॉन ॲसिडिक प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करणे, हे बेसचं फंक्शन आहे. मग हा बेस काय करेल, या बेसची आपण सगळ्यात पहिले एका मॉलिक्युल, इथिल ॲसिटेटचे दोन मॉलिक्युल आहेत, एका मॉलिक्युलसोबत रिॲक्शन होईल याची. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपण फक्त बेसची एका इथिल ॲसिटेटच्या मॉलिक्युलसोबत रिॲक्शन करू. बेस काय करेल, ॲसिडिक प्रोटॉन, ॲसिडिक प्रोटॉन आहे इथं, अल्फा प्रोटॉन जे आहे, अल्फा कार्बन ऑटॉम, कार्बोनिल कार्बन ऑटॉमच्या ॲडजेसनचा जो कार्बन ऑटॉम असतो त्याला अल्फा म्हणतात. त्याच्या ॲडजेसननंतर दुसरा राहिला तर बीटा, गॅमा असं. मग या ठिकाणी हा काय करेल, ॲसिडिक प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करेल, म्हणजे या CH3-मधला एक प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करेल. आणि आपल्याला माहिती आहे बेसने जर प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केला तर याचा काय होईल, मग CH2- होईल, म्हणजे असा कार्बन आयन तयार होऊन जाईल. बरोबर, कार्बन आयन तयार झाला, हा काय करेल, इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर इथं काय आहे, हे ऑक्सिजन, हा जो कार्बोनिल कार्बन आहे हा काय, हा या ठिकाणी न्यूक्लिओफाइल तयार होऊन जाईल. मग न्यूक्लिओफाइल आपल्याला माहिती आहे, न्यूक्लिओफाइल काय करतो, इलेक्ट्रोफिलिक सेंटरवर अटॅक करतो. या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे का, आहे. हे कार्बोनिल कार्बन जे आहे तो काय आहे, इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे. कसं काय, कारण हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन काय, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन, म्हणून हा ऑक्सिजन काय करेल, द ऑक्सिजन विड्रॉज इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स इट सेल्स अँड ॲक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज, अँड दिस कार्बन ऑटॉम ॲक्वायर्स द पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. हा कार्बन ऑटॉम काय, इलेक्ट्रोफिलिक आहे, म्हणून हा काय करेल, या ठिकाणी अटॅक करेल. बरोबर, मग नंतर काय होईल, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येईल. OC2H5 हा जो आहे हा काय, गुड लिव्हिंग ग्रुप आहे. इथं परत डबल बॉन्ड फॉर्म होईल आणि हा काय होईल, डिपार्ट होऊन जाईल. बरोबर, म्हणजे या ठिकाणी बघा, बाय प्रोडक्ट काय आपला, इथला एक हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन जो आहे हा जातो आहे, आणि इथला OC2H5 जो आहे हा डिपार्ट होतो आहे. म्हणजे C2H5OH हा आपला काय असणार आहे, बाय प्रोडक्ट असणार आहे. मग त्याला उरली C2H5OH डिपार्ट केल्यानंतर आपल्याकडे काय उरतं आहे ते लिहून घेऊ आपण. CH3 ॲज इट इज राहील. CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O, मी जसाच्या तसा लिहून घेतला हा. आता बघा, हा CH2- आहे इकडे, समजा आपण इमॅजिन करू हा CH2- आहे ना, याने प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केला, मग इथं CH2- झाला. हा CH2- इथं अटॅक करतो आहे, म्हणजे ह्या कार्बनमध्ये, ह्या कार्बोनिल कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये काय होईल, बॉन्ड फॉर्म होईल. CH2 बॉन्ड C, पुढे रिमेनिंग जसंच आहे तसं O, C डबल बॉन्ड O बॉन्ड O C2H5, बाय प्रोडक्ट काय आपला, C2H5OH. किंवा इन शॉर्टमध्ये आपल्याला डायरेक्ट जर लिहायचं असेल तर काय, या ठिकाणी हा हायड्रोजन ऑटॉम आणि OC2H5 याला काय करतो आहे आपण, हा एक हायड्रोजन ऑटॉम, इथं मी जर असं लिहिलं CH2-H, म्हणजे हा एक हायड्रोजन आणि OC2H5 हे डिपार्ट केल्यानंतर रिमेनिंग जे राहील या कार्बनमध्ये आणि या कार्बनमध्ये बॉन्ड फॉर्म करून टाकायचा, आणि झाला आपला हा काय तयार झाला, मग ॲसिटो ॲसिटिक इस्टर, म्हणजे हा, याला काय म्हणतो आपण, इथिल ॲसिटो ॲसिटेट. इथिल ॲसिटो ॲसिटेट. मग ह्या रिॲक्शनवरून आपण काय म्हणू शकतो की क्लायझेन कंडेन्सेशन काय आहे. मग क्लायझेन कंडेन्सेशन नेमकं काय आहे, सो व्हेन टू मॉलिक्युल्स ऑफ इथिल ॲसिटेट ईच हॅविंग ॲटलीस्ट वन अल्फा हायड्रोजन ऑटॉम, या ठिकाणी किती, ईच हॅविंग ॲटलीस्ट वन अल्फा हायड्रोजन ऑटॉम, म्हणजे प्रत्येकाला कमीत कमी, म्हणजे दोन मॉलिक्युल इथिल ॲसिटेटचे प्रत्येकामध्ये कमीत कमी काय, एक अल्फा हायड्रोजन ऑटॉम असेल. या ठिकाणी तीन अल्फा हायड्रोजन ऑटॉम आहेत. हा जर आपण कार्बोनिल कार्बन ऑटॉमच्या ॲडजेसंटचा जो कार्बन ऑटॉम आहे तो अल्फा कार्बन ऑटॉम आहे,
बरोबर। आणि त्या कार्बन ऑटोमला बाउंडेड जे प्रोटॉन्स असतात ते अल्फा हायड्रोजन ऑटोम्स असतात। या ठिकाणी तीन अल्फा हायड्रोजन ऑटोम्स आहेत, तीन आहेत, इथं पण तीन अल्फा हायड्रोजन ऑटोम्स आहेत। सो व्हेन टू मॉलिक्युल्स, हा काय इथिल ॲसिटेट, दोन मॉलिक्युल्स आहेत इथिल ॲसिटेटचे, सो व्हेन टू मॉलिक्युल्स ऑफ इथिल ॲसिटेट ईच हॅव्हिंग ॲटलीस्ट वन अल्फा हायड्रोजन ऑटोम ऑन ट्रीटमेंट विथ बेस लाईक सोडियम इथॉक्साईड अंडरगोज सेल्फ कंडेन्सेशन टू फॉर्म बीटा किटो इस्टर, टू फॉर्म बीटा किटो इस्टर, दॅट इज इथिल ॲसिटो ॲसिटेट इज बीटा किटो इस्टर, टू फॉर्म बीटा किटो इस्टर, दॅट इज इथिल ॲसिटो ॲसिटेट। धीस कंडेन्सेशन रिॲक्शन फॉर द सिंथेसिस ऑफ ॲसिटो ॲसिटिक इस्टर फ्रॉम इथिल ॲसिटेट बाय युझिंग सोडियम इथॉक्साईड इज नोन ॲज क्लायझेन कंडेन्सेशन रिॲक्शन। या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, क्लायझेन कंडेन्सेशन। या ठिकाणी आपण काय म्हणतो, बीटा किटो इस्टर। बघा, कार्बोनिल कार्बन ऑटोमच्या ॲडजसंटचा काय असतो, कार्बोनिल कार्बन ऑटोमच्या ॲडजसंटचा जो कार्बन ऑटोम असतो तो काय असतो, अल्फा कार्बन ऑटोम असतो, अल्फा कार्बन ऑटोमच्या ॲडजसंटचा बीटा असतो, म्हणजे अल्फा बीटा, बीटा पोझिशनला काय ग्रुप आहे, किटो ग्रुप आहे हा, आणि हा काय इस्टर आहे, म्हणजेच ॲसिटो ॲसिटिक इस्टर जो आहे तो काय, बीटा किटो इस्टर आहे, अल्फा बीटा केटो इस्टर ग्रुप, बीटा किटो इस्टर म्हणजेच ॲसिटो ॲसिटिक इस्टर जो आहे म्हणजेच तो काय, बीटा किटो इस्टर आहे, टू फॉर्म बीटा किटो इस्टर। मग ही जी रिॲक्शन आहे याला आपण काय म्हणतो, क्लायझेन इस्टर कंडेन्सेशन, म्हणजे दोन इस्टरचं, इस्टरचं काय करतो आहे आपण, दोन इस्टरचं कंडेन्सेशन करतो आहे, त्याला क्लायझेन इस्टर कंडेन्सेशन म्हणतो। या ठिकाणी क्लायझेन जे आहे नाव, ते सायंटिस्टचं नाव आहे ज्याने ही रिॲक्शन डिस्कवर केली, त्याचं नाव क्लायझेन आहे, म्हणून आपण याला क्लायझेन इस्टर कंडेन्सेशन त्याने नाव दिलं आहे याला। तर आपण आता रिॲक्शन पाहिली, बरोबर, आता आपण याचं मेकॅनिझम पाहू ही रिॲक्शन नेमकी होते कशी। मग या ठिकाणी पहिली जी स्टेप आहे, स्टेप फर्स्ट, स्टेप फर्स्टमध्ये काय होतं बघा, स्टेप पहिल्यामध्ये सुरुवातीला एक मॉलिक्युल इथिल ॲसिटेटचा आपण घेऊ आणि त्याची रिॲक्शन सोडियम इथॉक्साईडसोबत करू, आता सोडियम इथॉक्साईड, सोडियम इथॉक्साईड NaOC2H5, सोडियम इथॉक्साईडमध्ये पोलरायझेशन कसं असतं आपल्याला माहिती आहे, सोडियमवर काय चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो, बरोबर, इथॉक्साईड जो असतो OC2H5 याच्यावर काय असतो, निगेटिव्ह चार्ज असतो, बरोबर। हा काय बेस आहे, द फंक्शन ऑफ बेस इज टू ॲबस्ट्रॅक्ट द ॲसिडिक प्रोटॉन, या ठिकाणी ॲसिडिक प्रोटॉन कोणता आहे, कार्बोनिल ग्रुप, कार्बोनिल ग्रुपला ॲडजसंट जो मिथिल ग्रुप आहे, या मिथिल ग्रुपचे तिघही प्रोटॉन ॲसिडिक आहे, बरोबर, हा काय करेल, एक प्रोटॉन ॲबस्ट्रॅक्ट करेल, बरोबर, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन जे आहेत म्हणजे जे इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशनमध्ये इन्वॉल्व आहेत या कार्बन आणि हायड्रोजनमध्ये, ते इलेक्ट्रॉन कोणाकडे जातील, कार्बनकडे जातील, कारण काय, कार्बन मोर इलेक्ट्रॉनिगेटिव्ह आहे हायड्रोजनपेक्षा, आणि म्हणून कार्बनवर आपण काय चार्ज दाखवू, निगेटिव्ह चार्ज दाखवू, काय तयार होईल, CH2 - C OH - OC2H5, याला म्हणतात इस्टर अनायन, हा झाला आपला, हा इथिल ॲसिटेट आहे, हा इथिल ॲसिटेट आहे, हा सोडियम इथॉक्साईड आहे, आणि याला म्हणतात इस्टर अनायन। पहिल्या स्टेपमध्ये काय झाला, सो इन फर्स्ट स्टेप द स्ट्रॉंग बेस लाईक सोडियम इथॉक्साईड ॲबस्ट्रॅक्ट द अल्फा ॲसिडिक हायड्रोजन ऑटोम, अल्फा किंवा आपण असं म्हणू शकतो, व्हेन द बेस लाईक सोडियम इथॉक्साईड ॲबस्ट्रॅक्ट, किंवा आपण असं म्हणू, द सोडियम इथॉक्साईड इज ॲक्ट्स ॲज अ स्ट्रॉंग बेस, सोडियम इथॉक्साईड इज ॲक्ट्स ॲज अ स्ट्रॉंग बेस अँड
इट ॲब्स्ट्रॅक्ट द ॲसिडिक प्रोटॉन ऑफ इथिल ॲसिटेट टू फॉर्म इस्टर अनायन. इस्टर अनायन तयार झाला पहिल्या स्टेपमध्ये. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं बघा, आता इस्टर अनायन तयार झाला आहे, मग आता स्टेप सेकंड दुसऱ्या स्टेपमध्ये काय होईल, आता आपल्याकडे आणखीन एक मॉलिक्यूल आहे इथिल ॲसिटेटचा, तो या ठिकाणी आपण यूज करू. म्हणजेच तो मॉलिक्यूल कसा आहे, CH3 सी डबल बॉन्ड ओ, बॉन्ड ओ C2H5, हा दुसरा मॉलिक्यूल इथिल ॲसिटेटचा आपण या ठिकाणी घेतला आणि त्याची रिएक्शन इस्टर अनायनसोबत केली. CH2 मायनस बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ, बॉन्ड ओ C2H5. या रिएक्शनमध्ये काय होतं बघा, आता हा जो आहे हा न्यूक्लिओफिलिक रिएजंट आहे इस्टर अनायन. हा इस्टर अनायन हा काय आहे, न्यूक्लिओफिलिक कार्बन आयन आहे, हा न्यूक्लिओफिलिक रिएजंट आहे. इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बोनिल कार्बनमध्ये आहे का, आहे. इलेक्ट्रॉन हा आता इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस कुठे अटॅक करतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिसवर अटॅक करतो. म्हणजेच न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रोफाईलवर अटॅक करतो. न्यूक्लिओफिलिक रिएजंट इलेक्ट्रोफिलिक रिएजंटवर अटॅक करतं. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहे तो ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहे त्या ठिकाणी अटॅक करतो. या ठिकाणी इलेक्ट्रॉन कमी कुठे आहे, ह्या कार्बोनिल कार्बनवर. कसं काय कमी आहे, हा कार्बोनिल कार्बन जो आहे तो इलेक्ट्रॉन म्हणजे द ऑक्सिजन ऑटॉम इन कार्बोनिल ग्रुप इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन ऑटॉम अँड हेन्स द ऑक्सिजन ऑटॉम विड्रॉज इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑर अट्रॅक्ट्स इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स इट सेल्फ अँड ॲक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज अँड द कार्बन ऑटॉम ॲक्वायर्स पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आता हा कार्बन ऑटॉम जो आहे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, म्हणून हा इलेक्ट्रॉन रिच न्यूक्लिओफिलिक रिएजंट जो आहे हा कार्बन ऑटॉम हा कुठे अटॅक करेल, ह्याच्याकडे ह्याच्यावर अटॅक करेल, ह्या कार्बन ऑटॉमवर अटॅक करेल. आणि कार्बन ऑटॉम अटॅक करतो आहे म्हणजे काय करतो, इलेक्ट्रॉन तो ह्या कार्बन ऑटॉमला देतो आहे, बरोबर, म्हणजे बॉन्ड फॉर्म करतो आहे. मग हे ऑक्सिजन जो आहे तो काय करेल, इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे ओढेल, कारण ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणून ऑक्सिजनवर काही चार्ज येईल, निगेटिव्ह चार्ज येईल. म्हणजे CH3 ॲज इट इज लिहिला हा आपण, बॉन्ड सी. आता हा डबल बॉन्ड जो आहे तो काय होऊन जातो, सिंगल बॉन्ड होऊन जातो आहे, बरोबर. म्हणजेच कारण हा डबल बॉन्ड काय होतो आहे, ब्रेक होतो आहे आणि ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजनवर येते, म्हणून ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज, बरोबर, कारण ऑक्सिजन काय इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणून हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे ओढून घेतो निगेटिव्ह चार्ज. आता हा जो OC2H5 आहे हा आपण काय करू, खाली लिहून घेऊ OC2H5. आता ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये बॉन्ड फॉर्म झालेला आहे, बॉन्ड CH2 बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ, बॉन्ड ओ C2H5, बॉन्ड CH2 C डबल बॉन्ड ओ C2H5. काय केलं आपण, काहीच नाही केलं. या ठिकाणी काय केलं, CH3 लिहून घेतला आहे, इट इज CH3 C डबल बॉन्ड ओ जो आहे या ठिकाणी काय होतं, इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजनकडे येते, ऑक्सिजनचा हा डबल बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजनवर जाते, म्हणून ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज दिला, डबल बॉन्ड ब्रेक झाला, इथं सिंगल बॉन्ड OC2H5 खाली दाखवलेला आहे या पद्धतीने. या कार्बनमध्ये काय झालं आहे, बॉन्ड तयार झालेला आहे. बघा या कार्बनमध्ये आणि या कार्बनमध्ये बॉन्ड तयार झाला आहे, CH2 C डबल बॉन्ड ओ OC2H5 जसंच्या तसं ॲज इट इज. मग आपण काय म्हणू शकतो, द इस्टर अनायन अटॅक्स ऑन द कार्बोनिल ग्रुप ऑफ अनदर मॉलिक्यूल ऑफ इथिल ॲसिटेट. काय करतो आहे हा इस्टर अनायन, काय करतो आहे, जो कार्बोनिल ग्रुप आहे सेकंड इस्टर मॉलिक्यूलचा, सेकंड मॉलिक्यूल ऑफ इथिल ॲसिटेट, त्याच्यावर काय करतो आहे, अटॅक करतो आहे आणि काय तयार होतो आहे, मग आपल्याला असा एक ॲडक्ट मिळतो आहे आपल्याला, बरोबर. ॲडक्ट म्हणतात याला. आणि स्टेप 3 इथं आपण काय म्हणू, द इस्टर अनायन अटॅक्स ऑन द कार्बोनिल ग्रुप ऑफ सेकंड मॉलिक्यूल ऑफ इथिल ॲसिटेट. मग स्टेप 3 काय होतं बघा, स्टेप 3
आता हा जो तयार झालेला आपला ॲडक्ट आहे CH3 बॉन्ड सी बॉन्ड ओ मायनस बॉन्ड ओ C2H5 बॉन्ड CH2 बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ C2H5 हा 5 आहे C2H5. आता काय, हा ऑक्सिजनवरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे अनस्टेबल आहे हा ॲडक्ट, हा काय करेल, आता हा जो ग्रुप आहे O C2H5 नेहमी लक्षात ठेवायचं, इथॉक्साईडचे ग्रुप असतात हे काय असतात, गुड लिव्हिंग ग्रुप असतात. हा काय करेल, ऑक्सिजन अनस्टेबल आहे, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, हा काय करेल, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड फॉर्म करून देईल आणि हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे म्हणून हा काय होऊन जाईल, डिपार्ट होऊन जाईल. काय मिळेल आपल्याला बघा, CH3 लिहून घेतो मी जसाच्या तसा, CH3 लिहिला. आता कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये काय झालं आहे, डबल बॉन्ड तयार झालेला आहे, लिहून घेतला कार्बन आणि ऑक्सिजनमधला डबल बॉन्ड. हा काय होऊन गेला आहे, हा बॉन्ड कार्बन आणि ऑक्सिजन, कार्बन आणि O C2H5 मधला बॉन्ड काय होऊन गेला आहे, ब्रेक होऊन गेला आहे, हा लिव्हिंग ग्रुप आहे हा, त्याला सोडून देऊ आपण. आता CH2 लिहिला बॉन्ड नंतर पुढचं जसंच्या तसा, सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड O C2H5 झाला, ॲसिटो ॲसिडिक इस्टर तयार, ॲसिटो ॲसिटिक इस्टर ऑर इथिल ॲसिटो ॲसिटेट. सो द इथॉक्साइड इज इलिमिनेटेड ऑर डिपार्टेड टू फॉर्म द ॲसिटो ॲसिडिक इस्टर. ही जी रिॲक्शन आहे ही क्लायझेन इस्टर कंडेन्सेशन आहे, खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे. क्लायझेन इस्टर कंडेन्सेशन कशासाठी यूज केली जाते, तर सिंथेसिस ऑफ ॲसिटो ॲसिटिक इस्टर म्हणजे सिंथेसिस ऑफ इथिल ॲसिटो ॲसिटेट, याच्यासाठी क्लायझेन इस्टर कंडेन्सेशन वापरली जाते. काय आहे क्लायझेन इस्टर कंडेन्सेशन, वेन टू मॉलिक्युल्स ऑफ इस्टर ईच हॅविंग ॲटलीस्ट वन अल्फा हायड्रोजन ऑटॉम ऑन ट्रीटमेंट विथ बेस लाईक सोडियम इथॉक्साईड अंडरगो सेल कंडेन्सेशन टू फॉर्म काय तयार होतं, टू फॉर्म बीटा किटो इस्टर, बरोबर. मग दिस रिॲक्शन फॉर सिंथेसिस ऑफ ॲसिडो ॲसिटिक इस्टर फ्रॉम इथिल ॲसिटेट ऑर फ्रॉम इस्टर बाय युझिंग सोडियम इथॉक्साईड ॲज अ बेस इज नोन ॲज क्लायझेन इस्टर कंडेन्सेशन. सो हे झालं सिंथेसिस कसलं, ॲसिडो ॲसिटिक इस्टरचं. या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, सिंथेटिक रिएजंट म्हणजे काय पाहिलं, त्याचं इंट्रोडक्शन पाहिलं आणि सिंथेसिस ऑफ ॲसिटो ॲसिटिक इस्टर. थँक्यू.